नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर रक्षित बागडे, सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख अर्थशास्त्र विभाग, स्वर्गीय मनसारामजी पटोडे कला महाविद्यालय, गणेशपूर, भंडारा. आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचे सिद्धांत BA भाग 1 सेमिस्टर 1 मधील अर्थशास्त्र विषयाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे निर्धारित अभ्यासक्रमातील घटक 3 मधील उपभोक्त्याचे संतोषाधिक्य व एन्जिलचा नियम या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. तर सर्वात अगोदर आपण संतोषाधिक्य म्हणजे काय ते पाहूया. तर डॉक्टर मार्शल यांनी उपभोक्त्याच्या संतोषाधिक्याची व्याख्या पुढीलप्रमाणे केलेली आहे. एखाद्या वस्तूशिवाय राहण्याऐवजी त्या वस्तूकरिता जी जास्तीत जास्त किंमत उपभोक्ता देण्यास तयार असतो त्या किमतीचे प्रत्यक्ष दिलेल्या किमतीवरील आधिक्य म्हणजे संतोषाधिक्याचे आर्थिक मापन होय. तर उपभोक्त्याचे संतोषाधिक्याचे मोजमाप करण्यासाठी सूत्राचा वापर केला जातो. तो सूत्र आहे उपभोक्त्याचे संतोषाधिक्य बरोबर वस्तूपासून मिळणारी एकूण उपयोगिता मायनस वस्तूकरिता करावा लागणारा त्याग. तर ह्या सूत्राच्या आधारे आपण उपभोक्त्याचे संतोषाधिक्याचे मोजमाप करू शकतो. तर उपभोक्त्याचे संतोषाधिक्य आपण खालील तक्त्याच्या आधारे समजून घेऊया. यामध्ये आपण पहिल्या रकान्यामध्ये संत्र्याचे नग घेतलेले आहे, दुसऱ्या रकान्यामध्ये सीमांत उपयोगिता घेतलेली आहे, तिसऱ्या रकान्यामध्ये उपभोक्ता द्याव्यास तयार असलेली किंमत आपण घेतलेली आहे, त्यानंतरच्या रकान्यामध्ये आपण उपभोक्ता प्रत्यक्ष देत असलेली किंमत घेतलेली आहे, आणि शेवटच्या रकान्यामध्ये आपण संतोषाधिक्याचे मोजमाप केलेले आहे. तर संत्र्याच्या पहिल्या नगाचे सेवन केल्यानंतर 100 एवढी सीमांत उपयोगिता प्राप्त होत असते. त्याकरता उपभोक्ता जे आहे ते 10 रुपये द्याव्यास तयार असतो, परंतु प्रत्यक्षात तो 2 रुपये देतो, आणि त्यामुळेच त्याला मिळणारे जे संतोषाधिक्य आहे ते 8 रुपये एवढे आहे. त्यानंतर संत्र्याच्या दुसऱ्या नगाचा उपभोग घ्यावयाचा असल्यास सीमांत उपयोगिता ही 80 मात्रा मिळते, आणि त्याकरता तो 8 रुपये देण्यास तयार असतो, परंतु प्रत्यक्षात 1 रुपये देतो, म्हणजेच त्याला दुसऱ्या नगापासून जे आहे 6 रुपये एवढे संतोषाधिक्य प्राप्त होते. त्यानंतर संत्र्याचं तिसरं नग तो जर विकत घेत असेल तर त्यापासून त्याला 60 मात्रा एवढी सीमांत उपयोगिता मिळते, आणि त्यासाठी तो 6 रुपये देण्यास तयार असतो, परंतु प्रत्यक्षात तो 2 रुपये देतो, आणि त्यामुळे त्याला ह्या तिसऱ्या नगापासून 4 रुपये एवढे संतोषाधिक्य प्राप्त होत असते. त्यानंतर संत्र्याचे चौथे नग तो जर विकत घेत असेल तर त्यापासून त्याला 40 मात्रा एवढी सीमांत उपयोगिता मिळेल, त्यासाठी तो 4 रुपये देण्यास तयार असतो, परंतु प्रत्यक्षात तो 2 रुपये देतो, आणि त्याला 2 रुपये एवढे संतोषाधिक्य ह्या चौथ्या संत्र्याच्या नगापासून जे आहे ते प्राप्त होते. त्यानंतर शेवटचा पाचवा नग जेव्हा तो विकत घेतो त्यापासून त्याला 20 मात्रा एवढी सीमांत उपयोगिता मिळते, त्यासाठी तो 2 रुपये देण्यास तयार असतो, आणि प्रत्यक्षात तो 2 रुपये देतो, आणि त्यामुळे पाचव्या नगापासून त्याला 0 रुपये एवढे संतोषाधिक्य मिळत असते. तर शेवटी आपण पाहू की संत्र्याचे एकूण 5 नग विकत घेतल्यानंतर मिळणारी जी एकूण सीमांत उपयोगिता आहे ते 300 मात्रा एवढी आहे, द्याव्यास तयार असलेली किंमत 30 रुपये आहे, प्रत्यक्षात दिलेली किंमत 10 रुपये आहे, आणि मिळणारे जे संतोषाधिक्य आहे ते 20 रुपये एवढे आहे. त्यानंतर डॉक्टर मार्शल यांनी संतोषाधिक्याचे मापन उपयोगितेवर आधारलेल्या मागणी वक्राच्या सहाय्याने केलेले आहे. तर त्यासंबंधीची आकृती आपण इथं पाहत आहोत. यामध्ये अक्ष आसावर वस्तूचे परिमाण घेतलेले आहे, आणि अ य ह्या आसावर आपण किंमत घेतलेली आहे. यामध्ये ड एक हा मागणी वक्र असून उपभोक्त्याला जे आहे ब स ड एवढे त्रिकोणा एवढे जे आहे संतोषाधिक्य प्राप्त होते. त्यानंतर आपण पाहूया उपभोक्त्याचे संतोषाधिक्य संकल्पनेची गृहिते काय आहेत. तर पहिलं गृहित आहे मुद्रेची सीमांत उपयोगिता स्थिर असते. दुसरं गृहित आहे उपयोगिता जी आहे ती पैशात मोजता येते. त्यानंतर तिसरं गृहित आहे पर्यायी वस्तू नसते. आणि चौथं गृहित आहे उपभोक्त्याचे उत्पन्न, फॅशन, आवडीनिवडी इत्यादी स्थिर असतात. त्यानंतर आपण पाहूया उपभोक्त्याचे संतोषाधिक्य संकल्पनेवर ज्या टीका किंवा आक्षेप आहेत त्यासंबंधी आपण माहिती
घेऊया. तर पहिली जी टीका आहे ते म्हणजे पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर नसते. तर एखाद्या वस्तूवर अधिकाधिक रक्कम खर्च करीत असताना उपभोक्त्याजवळील मुद्रेचा साठा कमी होत जातो आणि परिणामतः मुद्रेची सीमांत उपयोगिता वाढते. उत्पन्नातील बदलाच्या विरुद्ध दिशेने मुद्रेची सीमांत उपयोगिता बदलत असते, त्यामुळे संतोषाधिक्याचे योग्य मापन होत नाही. त्यानंतर दुसरी टीका आहे, वस्तूची उपयोगिता स्वतंत्र नसते. तर एखाद्या वस्तूची उपयोगिता केवळ त्याच वस्तूच्या नगसंख्येवर अवलंबून असते हे गृहीत आक्षेपार्ह आहे. प्रत्यक्षात असे आढळते की विशिष्ट वस्तूची उपयोगिता त्या वस्तूला असलेल्या पर्यायी किंवा संबंधित वस्तूवरही अवलंबून असते. त्यानंतर तिसरी जी टीका आहे ती म्हणजे पर्याय नाहीत म्हणणे चूक. तर पर्याय नसलेली वस्तू प्रत्यक्ष व्यवहारात क्वचितच आढळते, त्यामुळे वस्तूला पर्याय असेल तर संतोषाधिक्य मोजणे जे आहे ते अडचणीचे जाईल. त्यानंतर चौथी टीका आहे, जीवनावश्यक व चैनीच्या वस्तूचे संतोषाधिक्य मोजणे कठीण. तर चैनीच्या वस्तूच्या बाबतीत उपभोक्त्याचे संतोषाधिक्य मोजणे अशक्य असते, कारण बऱ्याच वेळा वस्तूची किंमत बरीच अधिक असते म्हणून उपयोगिता मिळते असे उपभोक्त्याला वाटते. तर जीवनावश्यक वस्तूच्या बाबतीतही उपभोक्त्याचे संतोषाधिक्य मोजणे कठीण असते. अशा वस्तूसाठी उपभोक्ता कितीही मोठी रक्कम देण्यास तयार असतो, त्यामुळे अशा वस्तूच्या बाबतीत संतोषाधिक्याचे मापन करणे अत्यंत कठीण होत आहे. त्यानंतर पाचवी टीका आहे, मानसशास्त्रीय संकल्पना. तर उपभोक्त्याचे संतोषाधिक्य ही मानसशास्त्रीय घटना असल्याने संतोषाधिक्याचे वस्तुनिष्ठ मापन करणे अशक्य आहे. वस्तूपासून वंचित राहण्याऐवजी उपभोक्ता हा त्या वस्तूकरता किती किंमत देण्यास तयार झाला असता हे निश्चितपणे सांगणे अशक्य आहे. त्यानंतर सहावी टीका आहे, आवडीनिवडी स्थिर नसतात. तर निरनिराळ्या व्यक्तीच्या बाबतीत उत्पन्न, आवडीनिवडी इत्यादीमध्ये भिन्नता दिसून येते, त्यामुळे एकाच वस्तूसाठी निरनिराळे उपभोक्ते वेगवेगळ्या किमती देण्यास तयार होतील, अशावेळी संतोषाधिक्याचे मापन करणे अडचणीचे जाते. त्यानंतर सातवी टीका आहे, निरुपयोगी संकल्पना. तर संतोषाधिक्याची कल्पना व्यावहारिक दृष्टीने निरुपयोगी आहे अशी टीका प्राध्यापक निकोल्सन यांनी केली आहे. त्यांच्या मते इंग्लंडमधील 100 पौंड स्टर्लिंग आफ्रिकेतील 1000 पौंड स्टर्लिंग बरोबर आहे असे म्हणण्यात काहीही अर्थ नाही. परंतु या टीकेला डॉक्टर मार्शल यांनी उत्तर देताना सांगितले की मुद्रेची उपयोगिता ही देशाच्या आर्थिक विकासाच्या स्थितीवर अवलंबून असते. त्यानंतर आठवी टीका आहे, वास्तविक किमतीपेक्षा जास्त किंमत उपभोक्ता देत नाही. तर वस्तू उपलब्ध नसल्यास उपभोक्ता त्या वस्तूच्या वास्तविक किमतीपेक्षा जास्त किंमत देण्याऐवजी पर्याय वस्तू खरेदी करणे पसंत करतो व त्यामुळे संतोषाधिक्याचा विचार वास्तविकतेला धरून नाही. त्यानंतर शेवटची टीका आहे, संतोषाधिक्य हे नाव बरोबर नाही. तर प्रोफेसर के बोल्डिंग हे सिद्धांताच्या मांडणीवर आक्षेप घेत नाही तर उपभोक्त्याचे संतोषाधिक्य या शब्दावर आक्षेप घेतात. त्यांच्या मते क्रेत्याची बचत हा शब्द अधिक चांगला अर्थ स्पष्ट करणारा ठरला असता. तर अशा अनेक टीका संतोषाधिक्याच्या कल्पनेवर झाल्या असल्या तरी त्याचे महत्त्व कमी होत नाही. प्रोफेसर पिगूच्या मते संतोषाधिक्याच्या कल्पनेची व्याप्ती मर्यादित असली तरी ती अत्यंत उपयुक्त आहे. तर प्रोफेसर रॉबर्टसन यांनी सूचित केल्याप्रमाणे जर आपण त्यापासून फार मोठ्या अपेक्षा केल्या नाहीत तर हा बौद्धिक रूपाने आदरणीय आणि व्यवहारिक कार्यामध्ये मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने उपयुक्त असा सिद्धांत आहे. त्यानंतर आपण पाहूया उपभोक्त्याचे संतोषाधिक्य संकल्पनेचे उपयोग किंवा महत्त्व काय आहेत. तर संतोषाधिक्याचे मोजमाप करताना जरी अडचणी असल्या तरी या संकल्पनेचे तात्विक आणि व्यवहारिक महत्त्व जे आहे ते आपण ह्या मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करूया. पहिला मुद्दा आहे आर्थिक कल्याणाची तुलना. तर दोन देशातील लोकांच्या आर्थिक कल्याणाची तुलना करणे या कल्पनेमुळे शक्य होते. ज्या देशातील लोकांना संतोषाधिक्य अधिक प्रमाणात मिळते त्या देशातील लोकांचे आर्थिक कल्याण अधिक असते. याउलट ज्या देशातील लोकांना संतोषाधिक्य सापेक्षतेने कमी असते अशा देशातील लोकांचे आर्थिक कल्याण तुलनेने कमी असते.
या व्यतिरिक्त एकाच देशाच्या भिन्न भिन्न काळातील आर्थिक परिस्थितीची किंवा जीवनमानाची तुलना करता येते. त्यानंतर दुसरा महत्त्व आहे राजस्वाच्या दृष्टीने महत्त्वाचे. तर कर आकारताना किंवा आर्थिक मदत देताना सरकारला लोकांच्या संतोषाधिक्याचा विचार करावा लागतो. कर आकारणीचा किंवा आर्थिक मदतीचा संतोषाधिक्यावर परिणाम होतो. कर आकारल्यामुळे वस्तूची किंमत वाढते व संतोषाधिक्य कमी होते. आर्थिक मदतीमुळे उत्पादनाला चालना मिळून संतोषाधिक्यात वाढ होत असते. त्यानंतर तिसरं महत्त्व आहे एकाधिकाऱ्यास उपयुक्त. तर वस्तूची किंमत ठरविताना एकाधिकाऱ्याला ही संकल्पना उपयुक्त ठरते. लोकांना मिळणारे संतोषाधिक्य समोर नाहीसे होणार नाही या दृष्टीने किंमत आकारावी लागते. नाहीतर पर्यायी वस्तूची स्पर्धा वाढण्याची किंवा सरकारी हस्तक्षेपाची शक्यता निर्माण होते. त्यानंतर चौथं महत्त्व आहे आंतरराष्ट्रीय व्यापारास उपयुक्त. तर आंतरराष्ट्रीय व्यापारात वस्तू आयात करणे परवडेल किंवा नाही याची कल्पना संतोषाधिक्यावरून येते. संतोषाधिक्यात होणाऱ्या वाढीवरून आंतरराष्ट्रीय व्यापारातील फायद्यांचे मापन करता येते. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे आपला सैद्धांतिक महत्त्व. तर उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य या अर्थशास्त्रातील मूल्यविषयक कल्पना आहेत. यातील फरक संतोषाधिक्याच्या संकल्पनेद्वारे स्पष्ट करता येते. उपयोगिता मूल्य म्हणजे वस्तूची समस्त उपयोगिता व विनिमय मूल्य म्हणजे वस्तूची सीमांत उपयोगिता होय. तर संतोषाधिक्याची कल्पना समस्त व सीमांत उपयोगिता यातील भेदावरच अवलंबून असते. त्यानंतर आपण पाहूया एंजेलचा नियम. तर हा नियम जर्मनीतील डॉक्टर अर्नेस्ट एंजेल या गृहस्थाने शोधून काढला, त्यामुळे या नियमाला एंजेलचा नियम असं म्हणतात. तर एंजेल यांनी औद्योगिक देश म्हणून जगात प्रसिद्ध असलेल्या राईनच्या खोऱ्यातील गरीब, मध्यम व श्रीमंत अशा तिन्ही वर्गातील हजारो कुटुंबाचे अंदाजपत्रके गोळा केली, त्यांचा सूक्ष्म व सखोल अभ्यास केला व त्यावरून कुटुंबाचे उत्पन्न व त्या उत्पन्नानुसार बदलणाऱ्या खर्चाच्या पद्धती यातील सहसंबंध प्रतिपादित केला. यालाच एंजेलचा नियम असे म्हणतात. तर डॉक्टर एंजेलच्या मते प्रत्येक कुटुंबाचा खर्च वेगवेगळा असला तरी एकाच वर्गातील विविध कुटुंबाची खर्चाची पद्धती सामान्यतही सारखीच असते. तर पुढे दिलेल्या तक्त्यावरून एंजेलचा नियम आपण अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करू. तर ह्या तक्त्यामध्ये आपण पहिला कॉलम घेतला आहे खर्चाची बाब. यामध्ये आपण घेतला आहे अ, ब, क, ड असे चार ग्रुप घेतले आहेत. अमध्ये अन्न, वस्त्र व निवारा. त्यानंतर बमध्ये कपडा, शिक्षण व औषधे. कमध्ये भाडे, दिवाबत्ती व इंधन. आणि डमध्ये चैनीच्या गरजा आपण घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण एक कॉलम घेऊन त्यामध्ये तीन सब कॉलम तयार केलेले आहेत. त्यापैकी पहिला सब कॉलम आहे गरीब वर्ग, त्याचे उत्पन्न जे आहे ते घेतले आहे. तर यामध्ये 101 ते 225 रुपये उत्पन्न आपण घेतलेले आहे. त्यानंतर दुसऱ्या कॉलममध्ये मध्यम वर्गाचे उत्पन्न घेतले आहे, यामध्ये 201 रुपये ते 500 रुपये घेतले आहे. आणि शेवटचं जे तिसरं सब कॉलम आहे त्यामध्ये आपण श्रीमंत वर्गाचे उत्पन्न घेतले आहे, जे 501 ते 1000 रुपये आपण घेतलेले आहे. तर आपण पाहूया की खर्चाचे उत्पन्नाशी प्रमाण कशाप्रकारे आहे. तर अ गटामध्ये अन्न, वस्त्र, निवाऱ्यावर गरीब वर्ग जे आहे ते 90% खर्च करतात, मध्यम वर्ग 80% खर्च करतो आणि श्रीमंत वर्ग हा 60% खर्च करतो. त्यानंतर ब गटामध्ये कपडा, शिक्षण व औषधावर गरीब वर्ग जे आहे 5% खर्च करतात, मध्यम वर्ग 8% खर्च करतो आणि श्रीमंत वर्ग जे आहे ते 12% खर्च करतो. त्यानंतर क गटामध्ये भाडे, दिवाबत्ती व इंधन, यामध्ये गरीब वर्ग 5% खर्च करतो, मध्यम वर्गसुद्धा 5% खर्च करतो आणि श्रीमंत वर्ग जे आहे ते 10% खर्च करतो. त्यानंतर शेवटचं ड आहे चैनीच्या गरजा. तर गरीब वर्ग यावर खर्च करत नाही, मध्यम वर्ग यावर 7% खर्च करतो आणि श्रीमंत वर्ग जे आहे ते 18% खर्च करतो. तर यावरून आपल्या लक्षात येते की श्रीमंत वर्ग हा चैनीच्या गरजावर जे आहे सर्वात जास्त खर्च करतो. तर गरीब वर्गापाशी ते उत्पन्न शिल्लक असलेले आपणास दिसत नाही, म्हणून एकूण उत्पन्नाची विभागणी जी आहे ह्या कौटुंबिक अंदाजपत्रकामध्ये वेगवेगळ्या वर्गाचे जे आहे
आपण उत्पन्न आणि खर्च आपण इथं दर्शवलेले आहे. तर वरील तक्त्याच्या आधारे जे आहे खालील निष्कर्ष निघतात. पहिला निष्कर्ष निघतो की उत्पन्नात जसजशी वाढ होत जाते तसे जीवनावश्यक वस्तूवरील खर्च जे आहे ते कमी होत जाते. दुसरा निष्कर्ष असा निघतो की उत्पन्न वाढल्यास चैनीच्या वस्तूवरील खर्च जो आहे तो वाढत जातो. तिसरा निष्कर्ष म्हणजे भाडे दिवाबत्ती व इंधनावरील जो खर्च आहे हा कायम असतो. चौथा निष्कर्ष म्हणजे उत्पन्न वाढल्यास शिक्षण कापड व औषधे यावरील खर्च वाढत जातो. आणि शेवटचा निष्कर्ष असा निघतो की उत्पन्न वाढल्यास चैनीच्या वस्तूवरील खर्च जो आहे तो वाढत जातो. तर अशा प्रकारे जो आहे एंजल यांनी आपला नियम स्पष्ट केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण यामध्ये उपभोक्त्याचे संतोषाधिक्य आणि एंजेलचा वक्र याबाबत संपूर्ण माहिती घेतलेली आहे. धन्यवाद.